कविताज क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. कालच्या भागामध्ये आपण हा स्क्वेअर विणून घेतला होता. आता आपल्याला या स्क्वेअरच्या दोन साईडला विणकाम करायचं आहे. तर कोणताही एक कॉर्नर पकडून आपल्याला इथे थ्रेड जॉईन करून घ्यायचा आहे. तर इथे मी थ्रेडची स्लिप नॉट घातली आहे. तर या लूपमध्ये आपण डायरेक्टली सुई घालायची आणि हा लूप अशा पद्धतीने ओढून घ्यायचा. आता मी तीन चेन विणते. तर प्रत्येक कॉर्नरला आपल्याला टोटल 10 डबल क्रोशे विणायचे आहेत या 5 चेनच्या गॅपमध्ये. तर हाफ आपले या साईडला विणले जाणार आहेत आणि हाफ डबल क्रोशे या ऑपोजिट साईडला विणले जाणार आहेत. तर इथे या कॉर्नरमध्ये मी फक्त 5 डबल क्रोशेच विणणार आहे. आत्ता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे 10 डबल क्रोशेसुद्धा विणू शकता. पण आपला जो पॅटर्न आहे तो आपण हाफमध्ये डिवाईड केला आहे. जसं आपण या हाफ पार्टमध्ये विणणार आहे सेम तीच प्रोसेस आपल्याला या पार्टसाठी करायची आहे. त्यामुळे मी इथे फक्त 5 डबल क्रोशे विणते. तर अशा पद्धतीने 5 चेनच्या गॅपमध्ये मी 5 डबल क्रोशे विणले. आता इथून पुढं आपल्याला हे डबल क्रोशे आणि एक चेन पकडून पहिल्या 10 स्टिचेसमध्ये एक एक डबल क्रोशे घालायचे. तर मी इथे तुम्हाला विणून दाखवते. आता हा जो आपला पहिला डबल क्रोशे आहे त्यामध्ये मी एक डबल क्रोशे विणला. यानंतर एक चेनचा गॅप येतो आहे त्यामध्ये दुसरा डबल क्रोशे. पुन्हा खाली जो डबल क्रोशे येतो आहे त्यामध्ये तिसरा डबल क्रोशे. पुन्हा एक चेनच्या गॅपमध्ये चौथा डबल क्रोशे. अशा पद्धतीने आपल्याला डबल क्रोशे आणि एक चेन या दोन्हीमध्ये विणकाम करायचं आहे. तर टोटल 10 डबल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत. इथे मी 4 विणून घेतलेले आहेत. उरलेलेसुद्धा मी अशाच पद्धतीने विणून घेते. तर अशा प्रकारे इथे शेवटच्या डबल क्रोशेमध्ये माझे 10 डबल क्रोशे विणून झालेले आहेत. आता पुढे आपल्याला एक चेनचा गॅप मिळतो आहे. तर त्यासाठी पुन्हा वरच्या साईडला मी एक चेन विणली आहे. आता इथून पुढे पुढच्या 10 स्टिचेसमध्ये आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. म्हणजे एक चेन आणि डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशे असं आपल्याला 10 वेळा विणायचं आहे. तर इथून पुढे पुन्हा मी तुम्हाला इथे डबल क्रोशे विणून दाखवते. एक डबल क्रोशे आणि त्यानंतर एक चेन. पुन्हा खालची एक चेन स्किप करायची आणि डबल क्रोशे विणायचे. एक चेन, पुन्हा डबल क्रोशे, एक चेन, डबल क्रोशे. अशा पद्धतीने आपल्याला 10 वेळा विणायचं आहे. पुन्हा शेवटी आपल्याला एक चेन विणून घ्यायचे. तर इथंपर्यंत मी तुम्हाला काउंट करून दाखवते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 बरोबर या शेवटच्या डबल क्रोशेला आपला 10वा डबल क्रोशे येतो. आता यानंतर हा जो 5 चेनचा गॅप आहे त्यामध्ये आपल्याला एकूण 10 डबल क्रोशे विणायचे आहेत. जसं मी इथं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे. तर या 5 चेनच्या गॅपमध्ये मी 10 डबल क्रोशे विणून घेते.
पुन्हा आता एक चेनचा गॅप ठेवायचा आहे आणि या साईडला जशी आपण प्रोसिजर केली तीच आपल्याला या कॉर्नरपर्यंत रिपीट करायचे. म्हणजे आता इथं आपल्याला एक चेन आणि एक डबल क्रोशे असं 10 वेळा विणून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा एक चेनचा गॅप ठेवून हे 10 डबल क्रोशे आहेत ते कंटिन्युअसली विणून घ्यायचे आणि नंतर एंडला आपण या 5 चेनच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे घालतो. तर असं मी इथं आता विणून दाखवते तुम्हाला. या ठिकाणी हा जो पहिला डबल क्रोशे आहे त्यामध्ये आपण एक डबल क्रोशे विणणार आहे, एक चेन, लगेचच पुढच्या डबल क्रोशेमध्ये आपण डबल क्रोशे विणायचे, पुन्हा एक चेन, नेक्स्ट डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशे. याच पद्धतीने मी 10 वेळा हे डबल क्रोशे विणून घेणार. तर इथे आता मी काउंट करून दाखवते की हा जो एक चेनचा गॅप होता 10 डबल क्रोशेनंतरचा तिथून आपल्याला काउंट करायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर इथे आपले 10 डबल क्रोशे आणि एक चेन असे विणून झालेले आहेत. आता पुन्हा शेवटी मी एक चेन विणते आणि इथून पुढच्या स्टिचेसमध्ये आपल्याला कंटिन्युअसली डबल क्रोशे विणायचे. तर इथली एक चेन मी स्किप करणार आहे सुरुवातीची आणि आता पुढं प्रत्येक स्टिचमध्ये डबल क्रोशे असं आपल्याला 10 वेळा विणायचं. तर या ठिकाणी मी तुम्हाला इथे काउंट करून दाखवते 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 डबल क्रोशे आपले विणून झालेले आहेत. आता पुन्हा या 5 चेनच्या गॅपमध्ये मी 5 डबल क्रोशे घेणार आहे. उरलेले 5 डबल क्रोशे आपले पुढचा जो हाफ पार्ट विणणार आहे आपण त्यामध्ये येतात. अशा पद्धतीने आपली ही एक लाईन आत्ता कंप्लीट झालेली आहे. आता पुढच्या लाईनमध्ये आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. फक्त इथे जो 10 डबल क्रोशेचा पार्ट आहे 5 चेनच्या गॅपमध्ये तिथे थोडेसे आपलं विणकाम चेंज होणार आहे, बाकी सर्व आपल्याला सेम विणायचं आहे. म्हणजे जिथे आपले डबल क्रोशे आहेत तिथे डबल क्रोशे येणार आहेत आणि ज्या ठिकाणी डबल क्रोशे आणि एक चेनचा पार्ट आहे त्या ठिकाणी पुन्हा डबल क्रोशे आणि एक चेन विणायचे आहे. तर सुरुवात आपण 3 चेनने करतो आहे. त्यानंतर पुढच्या प्रत्येक डबल क्रोशेमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे विणायचा.
तर इथे माझे टोटल 15 डबल क्रोशे विणून झालेत. आता आपला एक चेनचा गॅप येणार आहे आणि पुढच्या डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशे, मधली एक चेन आपण स्किप करतोय. आता हे आपले आता 10 वेळा येणार आहेत पुन्हा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि 10 बरोबर आपले 10 वेळा आता इथं एक चेन आणि डबल क्रोशे असं विणकाम करून झालेलं आहे. आता पुन्हा आपण हा पार्ट या डबल क्रोशेपासून वेगळा दिसावा यासाठी इथं आपण एक चेन घालतो. जसं या ठिकाणी सुद्धा आपण सुरुवातीला एक चेन घातली आहे, त्यामुळे हा जो 10 डबल क्रोशेचा पार्ट आहे तो या जाळीपासून वेगळा दिसतो. तसंच आपण या साईडला सुद्धा विणलं आहे. आता या 10 डबल क्रोशेमधल्या पहिल्या 3 डबल क्रोशेमध्ये आपण प्रत्येकी एक डबल क्रोशे विणणार आहे. त्यानंतर आपल्याला 4 चेन विणायचे आहेत आणि आता खालचे जे 4 स्टिचेस आहेत ते आपण स्किप करणार आहे आणि शेवटच्या 3 डबल क्रोशेमध्ये पुन्हा आपण एक एक डबल क्रोशे विणणार आहे. अशा पद्धतीने आता पुन्हा सेम प्रोसिजर करायचे. एक चेनचा गॅप ठेवायचा आहे पहिला, जाळीचा पार्ट या मधल्या पार्टपासून वेगळा दिसण्यासाठी. बाकी आपल्याला एक चेन एक डबल क्रोशे असं 10 वेळा विणून घ्यायचं आहे. आता इथं आता एक चेन एक डबल क्रोशे असं माझं 10 वेळा विणून झालेलं आहे. पुन्हा आणखी एक चेन मी इथं विणून घेतली आहे आणि आता आपण कंटिन्युअसली 15 डबल क्रोशे विणणार आहे. टोटल या साईडचे 10 डबल क्रोशे आहेत आणि कॉर्नरसाठी आपण एक्स्ट्रा 5 डबल क्रोशे घातले आहेत, ते असे मिळून आपल्याला इथं 15 डबल क्रोशे विणायचे.
तर अशा पद्धतीने मी इथे दोन लाईन कंप्लीट करून घेतलेत. आता पुढच्या लाईनसाठी आपल्याला थोडेसे स्लिप स्टिचेस घालायचे आहेत आणि सेम पॅटर्न रिपीट करायचा. तर आता पुढच्या लाईनपासून आपल्याला पुन्हा या ज्या सुरुवातीच्या दोन लाईन आपण विणल्या त्याच रिपीट करत जायचे आहेत. फक्त या दोन्ही साईडचे कॉर्नरचे जे 5 डबल क्रोशे आहेत ते आता आपल्या पॅटर्नमध्ये येणार नाही आहेत, ते फक्त आपण सुरुवातीसाठी विणले होते कॉर्नरला पॉईंट मिळण्यासाठी इथे. तर ॲक्च्युअल आपल्याला विणकाम कम्प्लीट झाल्यानंतर समजून येईल की आपण हे 5 डबल क्रोशे का विणले. तर ॲक्च्युअल आपला पॅटर्न 10 डबल क्रोशे, त्यानंतर एक चेन एक डबल क्रोशे 10 वेळा, आणि पुढे एका लाईनसाठी आपण 5 चेनच्या गॅपमध्ये 10 डबल क्रोशे घातलेत, आणि दुसऱ्या लाईनसाठी 3 डबल क्रोशे 4 चेन आणि 3 डबल क्रोशे विणलेत. तर इथे आता आपल्याला हा सेम पॅटर्न विणायचा आहे, पण त्याचा स्टार्टिंग पॉईंट हा नसणार आहे, तो थोडासा या साईडला आपल्याला शिफ्ट करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण सुरुवातीचे जे 9 स्टिचेस आहेत त्यामध्ये स्लिप स्टिच विणून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण विणकामाच्या उलट बाजूला स्लिप स्टिच घालतो आहे पहिल्या 9 स्टिचेसमध्ये. तर इथे 9 स्टिचेसमध्ये स्लिप स्टिच घातल्यानंतर आपण ॲक्च्युअल 10व्या स्टिचला पोहोचतो आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 बरोबर आपण 10व्या स्टिचला पोहोचलेलो आहे. तर इथे आता आपल्याला सुरुवातीला 3 चेन विणायचे आहेत आणि आता पुढच्या 9 स्टिचेसमध्ये आपण प्रत्येकी एक डबल क्रोशे विणणार आहे. तर सुरुवातीच्या 3 चेन आणि पुढचे 9 डबल क्रोशे असे एकूण आपले इथे 10 डबल क्रोशे होतात. तर इथे आता पुढे जी जाळीची डिझाईन येते त्यामधल्या एक चेनच्या गॅपमध्ये सुद्धा आपण एक डबल क्रोशे विणतोय, कारण इथे आपल्याला कंटिन्युअसली डबल क्रोशे हवेत. काउंट करून बघूयात किती झाले. 3, 3, 6, 7, 8, 9 आणि 10 बरोबर आपले इथे 10 डबल क्रोशे विणून झालेत. आता पुढचा आपला पॅटर्न असणार आहे जाळीचा, एक डबल क्रोशे आणि एक चेन. तर अशा पद्धतीने आता आपण इथे पुन्हा विणून घेतो आहे. एक चेन विणायचे डायरेक्टली पुढच्या डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशे विणायचे, पुन्हा एक चेन एक डबल क्रोशे, असं मी आता हे 10 वेळा विणून घेते. आता जो 10वा डबल क्रोशे आहे आपला तो बरोबर आपण इथे जे 3 डबल क्रोशे विणलेत त्यातल्या शेवटच्या डबल क्रोशेमध्ये येतो. यानंतर एक चेन मी लगेचच विणून घेते, कारण पुढच्या 4 चेनच्या गॅपमध्ये आपला हा 10 डबल क्रोशेचा सेट येणार आहे. तर इथे मी तुम्हाला काउंट करून दाखवते, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 बरोबर 10 डबल क्रोशे आणि एक चेन आपल्याला इथे मिळाली आहे. आता
चार चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 10 डबल क्रोशे विणायचे. म्हणजे आपण जी पहिली लाईन विणली तीच आपल्याला इथे रिपीट करायचे. फक्त कॉर्नरचे 5 डबल क्रोशे मी विणलेले नाही आहेत. दहाव्या डबल क्रोशे विणून झाल्यानंतर एक चेन विणते मी. आता पुन्हा 10 वेळा जाळीची डिझाईन करायची. तर त्यासाठी डायरेक्टली पहिल्या डबल क्रोशेमध्ये मी डबल क्रोशे विणला, त्यानंतर एक चेन घातल्यानंतर मधला एक डबल क्रोशे आपला स्किप होतो आणि पुढच्या डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशे. पुन्हा इथे आता आपली जाळी ऑलरेडी आहे तर त्या ठिकाणी खालची एक चेन स्किप करायची आणि डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशे विणायचं. इथं स्टिचेस काउंट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर स्टिचेस आपल्या एखादा जरी एक्स्ट्रा झाला तर आपली डिझाईन पूर्णपणे चुकू शकते. तर बरोबर 10 वेळा आपले डबल क्रोशे यायला हवेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं. तर इथे मी थोडंसं काउंट करून घेते. हे 10 डबल क्रोशे आपण 4 चेनच्या गॅपमध्ये घातलेत, त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आता आपल्याला शेवटचा एक डबल क्रोशे विणायचे, त्यानंतर पुन्हा एक चेन आणि आता कंटिन्युअसली 10 डबल क्रोशे आपले पुढे येणार आहेत. म्हणजे आता पुढचा जो एक चेनचा गॅप आहे तो आपल्याला स्किप करायचे आणि पुढच्या डबल क्रोशेमध्ये विणायचे. इथून आता एक चेनचा गॅप आपण स्किप न करता डायरेक्टली सर्व स्टिचेसमध्ये डबल क्रोशे विणणार आहे. एक 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर इथे माझी ही लाईन विणून झालेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे आपला स्टार्टिंग पॉईंट होता, तर हा जो शेप आहे तो आता इथे सुरू झाला. आता पुढची लाईन पुन्हा आपल्याला आपण जी दुसरी लाईन विणली तशी रिपीट करायची आणि ही एकदम सोपी लाईन असते, कारण इथे आपल्याला फक्त डबल क्रोशेच्या वर डबल क्रोशे, त्यानंतर जाळीच्या वर जाळी आणि फक्त ह्या 10 डबल क्रोशेमध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत. इकडच्या 3 डबल क्रोशेमध्ये आपण डबल क्रोशे विणतो आहे, त्यानंतर 4 चेनचा गॅप देऊन खालचे 4 डबल क्रोशे स्किप करतो आहे आणि पुन्हा उरलेल्या 3 डबल क्रोशेमध्ये आपण प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणतो. तर बाकी काही चेंजेस नाही आहेत, फक्त या 10 डबल क्रोशेच्या ठिकाणी आपण 4 चेनचा गॅप देतो आहे, तितकाच या लाईनमध्ये फरक आहे. तर आपण जी या पॅटर्नची पहिली लाईन विणतो तिथंच थोडं आपल्याला डिफिकल्ट होऊ शकतं, पण दुसरी लाईन एकदम विणायला सोपी आहे आणि याच दोन लाईन आपल्याला कंटिन्युअसली विणत जायच्या आहेत. आपल्याला टेबल रनर जितकं लांब हवं आहे तितकं आपण या दोन लाईन्स रिपीट करू शकतो. तर ही दुसरी लाईन आता मी इथे विणून दाखवते. सुरुवातीला 3 चेन विणायचे आहेत आणि विणकाम अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं आहे. आता डबल क्रोशेच्या ठिकाणी डबल क्रोशे.
आता पुढे जाळीची डिझाईन आली आहे, तिथं एक चेन आणि डबल क्रोशे. तर इथे जाळीची डिझाईन माझी विणून झाली आहे. यानंतर आता पहिल्या 3 स्टिचेसमध्ये मी प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणते. यानंतर 4 चेन विणायचे आहेत. मधले 4 स्टिचेस स्किप करायचे आहेत आणि शेवटच्या 3 स्टिचेसमध्ये पुन्हा प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणायचे. पुन्हा एक चेनचा गॅप द्यायला विसरायचा नाही आहे. आणि आता जसं आपण या साईडला विणलं तसंच पुन्हा या साईडला विणायचं. तर अशा पद्धतीने माझ्या 2 लाईन इथे विणून झालेल्या आहेत. आता पुढच्या लाईनसाठी आपण इथे जसे 10 स्टिचेस स्किप केले तसे न करता पहिल्या 4 स्टिचेसमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. याचं कारण असं आहे की इथं आपल्याला कॉर्नरचे 5 डबल क्रोशे एक्स्ट्रा होते, ते इथे आता आपल्याला नाही आहेत, फक्त 10 डबल क्रोशे आहेत इथं. त्यामुळं सुरुवातीच्या 4 स्टिचेसमध्ये स्लिप स्टिच घातल्यावर आपण 5व्या स्टिचला पोहोचतो आहे. तर याची फक्त मी सुरुवात तुम्हाला विणून दाखवणार आहे, पहिली लाईन. यापुढचं सर्व जे डिझाईन आहे ते आपल्याला फक्त पहिली आणि दुसरी लाईन रिपीट करत जायचं आहे, बाकी काहीच चेंजेस नाही आहेत. तर इथे 4 स्टिचेस आपल्याला स्किप करायचे आहेत म्हणून मी ही लाईन तुम्हाला इथे विणून दाखवते आहे. कारण पहिल्या लाईन या पहिल्या पॅटर्नसाठी आपण इथे 9 स्टिचेस स्किप केले होते आणि 10व्या स्टिचपासून विणकाम सुरू केलं होतं. तर थोडासा यामध्येच फक्त चेंज आहे त्यामुळे मी तुम्हाला हे विणून दाखवते. तर बरोबर आपण 5व्या स्टिचला पोहोचतोय, त्या ठिकाणी मी 3 चेन विणल्या आणि आता पुढच्या 9 स्टिचेसमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे विणायचं आहे. कोणताही स्टिच स्किप करायचा नाही आहे इथं. तर अशा प्रकारे एकूण 10 स्टिचेसमध्ये मी डबल क्रोशे विणून घेतलेत आणि आता इथे आपली जाळीची डिझाईन 10 वेळा येणार. फक्त पहिल्या लाईनमध्ये आपल्याला काउंटिंगची गरज असते या पॅटर्नच्या. दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला ॲज इट इज विणायचं आहे. फक्त मध्ये जे 10 डबल क्रोशे आहेत तिथं आपल्याला 4 चेनचा गॅप येतो आहे, बाकी काहीच चेंज नाही आहे पहिल्या आणि दुसऱ्या लाईनमध्ये.
तर इथे मी तुम्हाला काउंट करून दाखवते की आपलं पॅटर्न एकदम परफेक्टली चाललं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 बरोबर 10 जाळीची डिझाईन आलेली आहे. आता 10 डबल क्रोशे या 4 चेनच्या गॅपमध्ये विणायचे आहेत आपल्याला. यानंतर एक चेन विणायची आणि पुन्हा आता सेम या साईडला आपल्याला 10 वेळा जाळीची डिझाईन येणार आहे आणि त्यानंतर डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशे येणार. आता इथे 10 वेळा जाळी विणून झाल्यानंतर पुढच्या 10 स्टिचेसमध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचे. तर आता इथे आपण शेवटची ही चेन स्किप करतो आहे आणि डबल क्रोशे विणतो. आता इथून पुढे कंटिन्युअसली आपल्याला डबल क्रोशे विणायचे आहेत. तर इथे आता एक चेनच्या गॅपमध्ये सुद्धा आपला डबल क्रोशे येणार आहे. तर अशा पद्धतीने पॅटर्नची पहिली लाईन मी विणून घेतली आहे आणि दुसरी लाईन आता आपल्याला 10 डबल क्रोशे, त्यानंतर जाळीची डिझाईन आणि इथे वरच्या साईडला आपल्याला 3 डबल क्रोशे, 4 चेन आणि पुन्हा शेवटचे जे 3 डबल क्रोशे आहेत तिथे डायरेक्टली आपण डबल क्रोशे घालतो आहे. मधले 4 डबल क्रोशे आपल्याला स्किप करायचे आहेत. पुन्हा जाळीची डिझाईन आणि 10 डबल क्रोशे अशी विणायची आणि याच दोन लाईन आता आपल्याला कंटिन्युअसली रिपीट करत जायचे. पहिल्या लाईनसाठी आपण पहिले 4 स्टिचेस स्लिप स्टिच घालून घेतो आहे आणि आपला स्टार्टिंग पॉईंट वरच्या बाजूला शिफ्ट करतो आहे आणि त्यानंतर 10 डबल क्रोशे, जाळीची डिझाईन 10 वेळा आणि पुन्हा या 4 चेनच्या गॅपमध्ये 10 डबल क्रोशे विणतो आहे. पुन्हा जाळीची डिझाईन 10 वेळा आणि या साईडला 10 डबल क्रोशे. तर अशा पद्धतीने पहिली आणि दुसरी लाईन आपल्याला कंटिन्युअसली रिपीट करत जायची आहे आपल्याला हवी तितकी लांबी मिळेपर्यंत. तर ॲक्च्युअल आपलं टेबल रनर अशा पद्धतीनं असणार आहे. तर या ठिकाणी मी एकूण 3 वेळा हा पॅटर्न रिपीट करून घेणार आहे. म्हणजे ऑलरेडी 1 वेळा माझा इथे झालेला आहे, अजून 2 वेळा मी हा पॅटर्न रिपीट करणार आहे आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर आपली एक साईड पूर्ण होते आणि नंतर त्याच पद्धतीने मी ही ऑपोजिट साईडसुद्धा कम्प्लीट करून घेणार आहे. सुरुवातीला आपण 15 डबल क्रोशेचं विणकाम केलं ते करायचं आहे आणि त्यानंतर 10 डबल क्रोशेचा पॅटर्न आपला 3 वेळा रिपीट होतो.
तर अशा प्रकारे या ठिकाणी मी दोन्ही साईडचे जे दोन लाईनचे पॅटर्न आहेत ते कम्प्लीट करून घेतलेत. जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला जितकी लांबी हवी आहे तितक्या आपण या दोन लाईन्स वाढवत जायचेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथं एंडला टॅसल्ससुद्धा लावू शकता. इथे मला छोट्या टिपॉयवर हा टेबल क्लॉथ म्हणून वापरायचा आहे, तर मी एकदम छोट्या साईजचा हा इथे टेबल रनर विणलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत.